मुलांनो, या धड्यात आपण दोन अंकी संख्यांना उभे लिहून वजाबाकी करण्याची क्रिया शिकणार आहोत. एके दिवशी काकांनी गोलूला दुसऱ्या गावातील तुफान कासवाला एका टोपलीतून 78 लाडू पोहोचवण्यास सांगितले. गोलूने 21 लाडू खाल्ले. आता तुफानसाठी किती राहिले? मुलांनो, तुम्ही सांगू शकाल का की टोपलीमध्ये आता किती लाडू राहिले? टोपलीमधील लाडूंची संख्या शोधण्यासाठी आपल्याला वजाबाकीचा वापर करावा लागेल. चला, आपण ही वजाबाकी संख्या उभ्या पद्धतीने लिहून करूया. तर मुलांनो, आपण पहिले काय करणार आहोत? हो, आपण दोन्ही संख्यांना दशक आणि एकक अशा पद्धतीने लिहिणार आहोत. आता 78 एकक 8 मधून 21 एकक 1 वजा करूया आणि बाकी राहिले 7 एकक. आता जे आपण 7 दशक मधून 2 दशक कमी केले तर किती दशक राहिले? एकदम बरोबर, 5 दशक. तर आता टोपलीमध्ये किती लाडू राहिले? हो बरोबर, टोपलीमध्ये आता 57 लाडू राहिले. थोडे अंतर पुढे गेल्यावर गोलूने बबनचे आईस्क्रीम दुकान बघितले. गोलूला परत हाऊस होती. त्याने बबनला सांगितले की त्याच्याकडे पैसे नाहीत, परंतु तो 10 आईस्क्रीमच्या बदली 38 लाडू देईल. बबन लगेच तयार झाला आणि त्याने 38 लाडवांच्या बदली गोलूला 10 आईस्क्रीम दिल्या. मुलांनो, आता तुम्ही सांगू शकाल का की टोपलीमध्ये आता किती लाडू राहिले? हे सांगण्यासाठी आपल्याला 57 मधून 38 वजा करावे लागतील. मुलांनो, काय आपण 7 एकक मधून 8 एकक वजा करू शकतो का? नाही. तर मग आता काय करायचं? आता आपण 5 दशक मधून 1 दशक उधार घेऊया आणि 7 एकक मध्ये 10 एक वाढवूया. अशा प्रकारे आता आपल्याकडे एकूण किती एकक आणि किती दशक झाले? 17 एकक आणि 4 दशक. आता 17 एकक मधून 8 एकक वजा केल्यावर राहिले किती? 9 एकक. आणि 4 दशक मधून 3 दशक वजा केल्यावर किती दशक राहिले? एकदम बरोबर, 1 दशक. आता गोलूच्या टोपलीमध्ये केवळ 19 लाडू राहिले होते. गोलू 19 लाडू घेऊन शेवटी तुफान कासवाकडे पोहोचला. जेव्हा तुफानने बघितले की 78 लाडूंच्या ऐवजी केवळ 19 लाडू मिळाल्यावर त्याने गोलूला सांगितले की काकांनी त्याला 78 लाडूंच्या बदल्यात गोलूसाठी एक रंगी टोपी देण्यास सांगितले होते. परंतु आता टोपलीत केवळ 19 लाडू राहिल्यामुळे तो त्याला नवीन टोपी देणार नाही. गोलू निराश होऊन घरी परत आला आणि संपूर्ण रस्त्यात त्याने हाव का केली या गोष्टीसाठी स्वतःला दोष देत राहिला. मुलांनो, या धड्यात आपण दोन आकड्यांच्या संख्यांची उभ्या पद्धतीने